श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचा नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, 14 जानेवारीला आहे भोगी. मकर संक्रांतीचा जो आदला दिवस असतो, म्हणजे अगोदरचा जो दिवस असतो, त्या दिवशी आपण भोगी ही साजरी करत असतो. आता 15 जानेवारीला सोमवारी आहे मकर संक्रांत. तर आपल्याला भोगीच्या दिवशी काळ्या तिळांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. काळे तीळ जे असतात तर ते आपल्या जीवनातील दारिद्र्य कष्ट अडचणी दूर करण्यासाठी मदत करत असतात. आता जर मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये एखादी जर स्त्री जी अविधवा मृत्यू पावलेली असेल तर तिचे वाले तुम्हाला सुवासिनी एक जीव घालावी लागत असते. तर तुम्ही ती सुवासिन जी आहे तर ती जीव घाला, जेणेकरून आपल्या पितरांच्या आत्म्याला सुद्धा शांती मिळत असते. तर हा शक्यतो करून सुवासिनींचा सण मानला जातो. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे, त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारच आहे. पण आज आपण भोगीबद्दल माहिती घेऊया. हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या उपलब्ध असतात आणि ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप पोषक असतात. त्यामुळेच भोगीच्या दिवशी बघा, सर्व भाज्या एकत्र करून त्याची भाजी बनवली जाते. त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकले जातात आणि काळे तीळ टाकले जातात आणि ती भाजी आपण बाजरीच्या भाकरीसोबत खात असतो. कारण का, आपल्या शरीरासाठी उष्णता ही हिवाळ्यामध्ये खूप गरजेची असते. तर त्यामुळे भोगीच्या दिवशी ही भाजी बनवली जाते आणि प्रत्येक घरामध्ये ही भोगीची भाजी केलीच जाते. तर ही थोडीशी माहिती भोगीची. तर आपल्याला काळ्या तिळाचा काय उपाय करायचा आहे ते बघूया. तर तुम्हाला बघा, आपल्या घरामध्ये जे काही दोष असतात, वास्तुदोष असतात, पितृदोष असतात, ते दूर करण्यासाठी अनेक प्रकारचे आपल्या घरामध्ये जे काही संकट असतात, विघ्न असतात, ते दूर करण्यासाठी काळे तीळ हे अतिशय प्रभावी असे ठरत असतात. तर काय करायचं आहे तुम्हाला, रविवारी 14 जानेवारीला बघा, तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. जो तांब्या तुम्ही घेणार आहात तो तांब्याचाच तांब्या असावा आणि त्यानंतर तुम्हाला त्या तांब्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ टाकल्यानंतर तुम्हाला हे जे पाणी आहे तर ते सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. काळे तीळ टाकलेलं पाणी हे सूर्यदेवांना अर्पण केल्यामुळे आपल्या जीवनातील जे काही दोष आहेत, त्रास आहेत, पितृदोष आहेत, वास्तुदोष आहेत, तर ते सर्व दूर होण्यासाठी मदत होत असते. आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य कष्ट अडचणी दूर होण्यासाठी मदत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे मकर संक्रांत जी असते तर ती पूर्णपणे सूर्यदेवांच्या वर्चस्वाखाली येत असते. मकर संक्रांतीच्या वेळेस सूर्यदेव जे असतात तर ते धनुराशी मकर राशीत प्रवेश करत असतात. त्यामुळे या कालावधीला मकर संक्रांत असं म्हटलं जातं. संक्रांत म्हणजे काय, ते धनुराशीतून मकर राशीत संक्रमण करतात, त्यामुळे त्याला संक्रांत असं म्हटलं जातं. तर हा जो ही जी माहिती आहे तर ही माहिती तुम्ही नक्की तुमच्या फ्रेंड्स बरोबर आणि फॅमिली बरोबर शेअर करा. आणि काळ्या तिळाचा हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय कशासाठी करायचा आहे तर बघा, आपल्या जीवनामध्ये जे काही सूर्यग्रह जो असतो तर तो थोडासा आपला कमजोर जर असेल तर अनेक त्रास आपल्याला होत असतात. त्यामुळे सूर्यदेवांची उपासना करणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठीच आपल्याला सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी भोगीच्या दिवशी हा काळ्या तिळाचा उपाय आपल्याला करायचा आहे. तर नक्की तुम्ही हा जो उपाय तो करून बघा. काय करायचं आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचे आहेत आणि ओम सूर्यदेवाय नमो नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. त्यानंतर सूर्य भगवानांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही दोष आहेत ते दूर होऊ द्या, तुमची कृपा आशीर्वाद, तुमचं वर्चस्व हे नेहमी माझ्यावरती असू द्या, माझ्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या दूर करा, अशी आपल्याला सूर्यदेवांना प्रार्थना करायची आहे. आणि आपला सूर्य बळकट करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय तो करायचा आहे. सकाळी सकाळी ज्यावेळेस सूर्योदय होत असतो तर त्यावेळेसच आपल्याला हा उपाय करायचा आहे. आता मला माहीत आहे रविवार आहे, पण बघा, एक दिवस आपण लवकर उठलो तर काही अडचण येणार नाही. तर त्यामुळे हा जो उपाय तो करून बघा, नक्की तुम्हाला अनुभव येईल की सर्व दोष जे आहेत ते दूर होण्यासाठी मदत झालेली असेल. श्री स्वामी समर्थ, झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.